तुम्ही हा आयाम तुमच्या आयुष्यात आणू शकता जो जगण्याचा अगदी प्रखर मार्ग आहे. पण तरी आता सध्या अनेक लोकांबरोबर समस्या ही आहे की जर तुम्ही त्यांना प्रखर बनायला सांगितलं तर ते तणावपूर्ण बनतात आणि त्यांची निवांत असण्याची कल्पना म्हणजे गाफील असणं. हाच योगाचा गाभा आहे की तुम्ही एकाच वेळी प्रखर आणि निवांत असता. तणावपूर्ण असताना तुमची जाणीव अगदी कमी होते, गाफील असताना तर ती नसतेच. कारण एखाद्याच्या जीवन प्रक्रियेचा विस्तार करणं, एखाद्याची जीवन प्रक्रिया वृद्धिंगत करणं हे केवळ एखाद्याची जाणीव विस्तारण्यासाठी आहे. हे तेव्हाच घडून येऊ शकतं जेव्हा तुम्ही एकाच वेळी अगदी प्रखर आणि अगदी निवांत असता. तर हे कसं करायचं, त्यासाठी एक सोपी प्रक्रिया आपण करू शकतो आणि त्याहून म्हणजे जर तुम्हाला एकाच वेळी अगदी प्रखर, निवांत आणि निश्चल कसं असायचं ते कळलं तर ही सक्तीपूर्ण प्रकारे सतत एक प्रकारची सुटका शोधण्याची गरज तुमच्या आयुष्यातून हळूहळू कमी होईल. जर तुम्ही तुमच्या आतल्या निश्चलतेच्या गाभ्याला स्पर्श केला तर तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या मूळ प्रकृतीला स्पर्श कराल. जेव्हा मी तुमच्या अस्तित्वाची मूळ प्रकृती असं म्हणतो, सर्व काही इथं या अस्तित्वात हे निश्चल आहे. फक्त काही लहान सहान कण निर्मितीचे अब्जावधी सूर्य तारे असतील, पण तरीही ह्या गोष्टी ह्या विशाल अस्तित्वाच्या 1% कमी जागा व्यापत आहेत. म्हणून बहुतांशी ही पोकळी जी आहे ती निश्चल आहे. पण आता हळूहळू आधुनिक विज्ञान हे उलगडू लागलं आहे की या निश्चलतेमध्ये अतिशय शक्तिशाली असं काहीतरी घडतं आहे. हे विशाल अंतरिक्षाबद्दल खरं आहे आणि हेच याबद्दलही खरं आहे, कारण हे दोन्ही वेगळ्या प्रकारे बनलेले नाही आहेत. हे लहानसं जीवन आणि हे संपूर्ण ब्रह्मांड हे सगळं त्याच मूलभूत रचनेवर आधारलेलं आहे. बांधकाम आणि गुंतागुंत कदाचित वेगवेगळी असेल, अणूपासून ब्रह्मांडापर्यंत, पण मूळ रचना तीच आहे. आज विज्ञानातही एक शाखा विकसित होत आहे, अजून तिला पूर्ण मान्यता मिळाली नाही आहे, पण योग परंपरेत आम्ही कायम म्हणत आलो आहे अंडपिंड. याचा अर्थ म्हणजे ज्याप्रकारे अणू बनलाय त्याचप्रकारे ब्रह्मांड बनलंय. एवढंच आहे की गुंतागुंत आणि पातळी वाढत जाते, पण मुळात ही एकच गोष्ट आहे. तर याचासुद्धा वरवरचा थर आहे जो अनेक भौतिक गोष्टींमुळे प्रभावित होतो आणि याचासुद्धा एक केंद्रबिंदू आहे जो या कुठल्याच गोष्टींमुळे प्रभावित होत नाही. जे नियम या भौतिक अस्तित्वाला लागू होतात तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की तुमच्या मानसिकतेला लागू होत नाहीत. जर असं असलं असतं की जे नियम तुमच्या भौतिक अस्तित्वाला लागू होतात तेच तुमच्या मानसिकतेला लागू होत असते तर तुम्ही तुमच्या घरात अगदी आरामात राहू शकला असता. आता सध्या शरीर घरी आहे, मन मात्र सर्वत्र भटकतच आहे, किंवा असं तुम्ही समजता. म्हणून तुम्हाला स्पष्टपणे माहिती आहे की जे नियम तुमच्या भौतिक अस्तित्वाला लागू होतात ते तुमच्या मानसिकतेला लागू होत नाहीत. जे नियम तुमच्या मानसिकतेला लागू होतात ते तुम्ही जे जीवन आहात त्याच्या गाभ्याला लागू होत नाहीत. जर तुम्ही एक सेतू बांधला तुमची भौतिकता, तुमची मानसिकता
आणि तुमच्या अस्तित्वाच्या केंद्रबिंदूला जोडणारा, तुमच्या अस्तित्वाच्या निश्चल केंद्रबिंदूला, मग तुम्ही पाहाल कृती आणि निष्क्रियता हे तुमच्यासाठी इतके वेगळे राहणार नाहीत. तुम्ही स्वतःला पूर्णपणे निश्चल बनवू शकता आणि प्रचंड गतिशीलसुद्धा असू शकता. प्रचंड गतिशील, कारण तेच सगळ्यात जास्त गतिशील स्थान आहे या अस्तित्वातलं. हा अभौतिक आयाम. तर मी हे कसं करावं? आपण एक सोपी प्रक्रिया स्थापित करू शकतो. आता सध्या आपल्याकडे फक्त 40 मिनिटं असल्यामुळे मी तुम्हाला 2-3 मिनिटांसाठी यातून मार्गदर्शित करीन. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून कराल, तुम्ही हे 12-21 मिनिटांसाठी केलं पाहिजे स्वतःहून करताना. पण आता सध्या आपण हे 3-4 मिनिटांसाठी करूयात. तुम्ही अशा प्रकारे बसा. तुम्ही मांडी घालून बसू शकता, काही हरकत नाही. नाहीतर ज्या कुठल्या प्रकारे जमेल तसं. आणि पाठीचा कणा ताठ ठेवून बसा. किंचित तणाव निर्माण करा. किंचित तणाव संपूर्ण शरीरभर, डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या बोटापर्यंत. तुमचे डोळे उघडा, पूर्णपणे उघडा. किमान त्या प्रकारचा तणाव तुमच्या डोळ्यात निर्माण करा जणू काही तुम्ही कशाकडे तरी एकटक पाहत आहे. आणि श्वाससुद्धा किंचित ठळक बनवा. आता हळूवारपणे फक्त श्वास आरामात होऊ द्या. आता डोळे सैल करा. अजूनही एकटक पाहात, पण एकटक पाहण्यापासून सहज नजरेकडे घेऊन या. मग डोक्याच्या वरच्या भागापासून सुरू करून हळूहळू खाली सरकत आरामात, अगदी हळू असं म्हणा, डोक्याच्या वरच्या भागापासून एकावेळी 1 सेंटीमीटर अशा प्रकारे सैल करत जा आरामात. आणि मग तसंच पुढे करत 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर आणि हळूहळू हे शरीरभर पसरू दे. पण तुमचं आसन बदलू नका. तुमच्या शरीराचं आसन अजूनही तसंच आहे. जे आसन तुम्ही किंचित तणाव ठेवून धरलं होतं ते हळूहळू बदलून अगदी निवांत, पण तरीही तेच आसन ठेवा. असं बसू नका. अजूनही तेच आसन, पण सर्व काही सैल सोडा. जर डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंतच्या एका आवर्तनानं तुम्ही पूर्ण विश्राम झाला नाही तर पुन्हा पुन्हा करा. तुमच्या डोक्यापासून आणि खाली सरकत या. तुम्हाला स्पष्टपणे समजू शकतं की शरीर विश्रांत होतंय की नाही ज्याप्रकारे तुमचा श्वास चालतोय त्यावरून. आणि तुमच्या डोळ्यातल्या तणावावरून, कारण तुम्ही डोळे न मिचकावता बसले आहात. शक्य असेल तर, जर प्रकाश इतका प्रखर नसेल तर तुम्ही डोळे न मिचकावता बसू शकता. जर प्रकाश जास्त प्रखर असेल तर तुम्ही एकदा किंवा दोनदा मिचकावू शकता, पण ते ठीक आहे, त्याबद्दल चिंता करू नका. महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही अशा आसनात बसा जे धरून ठेवण्यासाठी थोड्याशा तणावाची गरज असते. मग हळूहळू श्वास सैल करा, डोळे सैल करा आणि मग डोक्याच्या वरच्या भागाकडे जा आणि खाली सरकत जा. आणि पुन्हा 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 तेच करत जा. तेच आसन धरून ठेवा, पण अतिशय सैल अवस्थेत.
कृपया हे स्वतःहून करा. हे करण्यासाठी 12 ते 21 मिनिटं घ्या. जेव्हा तुमच्या आयुष्याची गुणवत्ता तुम्ही करता त्या कृतीशी संबंधित असली, शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या आणि त्यापुरतीच मर्यादित असली, तुम्ही अजाणतेपणे अतिशय पूर्वग्रह दूषित बनता जीवनाच्या दृष्टीनं. पूर्वग्रह म्हणजे अजाणतेपणे तुम्ही जग विभागता. पहिली विभागणी म्हणजे मी विरुद्ध विश्व. मग एकटं वाटू लागतं म्हणून मी आणि माझं कुटुंब विरुद्ध विश्व. मग ते सुद्धा भयंकर वाटू लागतं, तुम्हाला माहिती आहे, संचारबंदीमुळे. म्हणून मी, माझे मित्र विरुद्ध इतर विश्व. ते सुद्धा चांगलं वाटत नाही म्हणून तुम्ही म्हणता मी आणि माझा समुदाय विरुद्ध विश्व, मी आणि माझा देश विरुद्ध इतर विश्व. अशा प्रकारे आपण सीमा मोठ्या करत जाऊ शकतो. पण समस्या एवढीच आहे की ज्या क्षणी तुम्ही भौतिक गतिशीलतेच्या सीमित पैलूशी आपली ओळख बांधता, तुम्ही स्वाभाविकपणे पूर्वग्रह दूषित अस्तित्व बनता. जर तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या निश्चल केंद्रबिंदूशी जोडणारा सेतू बांधला, तुम्ही कुठल्याही पूर्वग्रहापासून मुक्त बनता. आणि अतिशय महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला जीवन जसं आहे तसं बघायचं असेल तर,